ओके सो इन दिस लेक्चर वी डिस्कसिंग अबाउट द इंडक्शन टाइप डायरेक्शनल रिले. ओके सो लास्ट लेक्चरला आपण काय बघितले, डिफरेंशियल रिले बघितला. ओके सो इन दिस लेक्चर वी डिस्कसिंग अबाउट द इंडक्शन टाइप डायरेक्शनल रिले. ओके सो इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट सब्जेक्ट वी डिस्कसिंग द वॅट अवर मीटर. ओके सो लाईक दॅट वॅट अवर मीटर जो की तुमचा एनर्जी मीटर आहे. ओके सो एनर्जी मीटरमध्ये सेम टाईपचं कन्स्ट्रक्शन केलेलं असते की ह्याच्यामध्ये काय आहे, तर एक कॉईल आहे. ओके सो जी काय तुमची ही कॉईल आहे, ई टाईप कॉईल आहे. या ई टाईप कॉईलला आपण काय म्हटलं आहे की जे इनपुट घेणार आहे आपण ते कुठून आलेलं आहे, फ्रॉम पी टी. ओके सो पी टीकडनं आलेलं जे काही इनपुट आहे त्याच्यापासून कुठला फ्लक्स जनरेट होतो आहे, तर 5-1 हा फ्लक्स जनरेट होतो. ओके नेक्स्ट जी सेकंड कॉईल आहे तुमची यू टाईप कॉईल आहे, त्याच्यामध्ये आपण कुठली कॉईल लावल्या, करंट कॉईल लावल्या. सो फ्रॉम सी टी जे की सी टीकडनं येणारं इनपुट आहे हे आपण डायरेक्टली कुठं दिलं आहे, तुमच्या करंट कॉईलला दिलं आहे. ओके सो त्यामधून जे काय फाइंड आउट होणार आहे किंवा जो काय फ्लक्स जनरेट होणार आहे हा फ्लक्स कुठला जनरेट होणार आहे, 5-2 फ्लक्स जनरेट होणार आहे. ओके सो ज्यावेळेला हे दोन फ्लक्सेस आपले जनरेट होतात 5-1 आणि 5-2. ओके सो हे फ्लक्स जनरेट होताना काय करणार आहेत, तर ह्याच्यामध्ये एक एडी करंट काय होते, फॉर्म होते. ओके सो तो जो काय एडी करंट फॉर्म होणार आहे, ओके सो फ्रॉम दॅट एडी करंट आपण काय करू शकतो, काय होते तर जी काय ही डिस्क आहे ही डिस्क काय होत्या, मूव होत्या. ओके सो हे आपण कुठं बघितलं आहे, तर वॅट अवर मीटरमध्ये आपण बघितलेलं आहे ते. ओके सो आता आपला जो की इंडक्शन टाईप रिले आहे, ह्या रिलेमध्ये काय होते, तर जेव्हा आपण काय करतो आहे फ्लक्स अप्लाय करतो आहे त्यावेळेला काय होते, ज्यावेळेला तुमचा फ्लक्स 5-1 हा जनरेट होणार आहे, हा कधी जनरेट होणार आहे किंवा कोणामुळे जनरेट होणार आहे, तर हा 5-1 फ्लक्स इज जनरेटेड बाय द पोटेन्शियल कॉईल. ओके सो हा कधी कोणामुळे जनरेट होणार आहे, तर पोटेन्शियल कॉईलमुळे जनरेट होणार आहे. ते पोटेन्शियल कॉईलमधील जनरेट होणारा जे काय फ्लक्स आहे इट इज लॅगिंग बिहाइंड द व्होल्टेज किंवा जे काय तुम्ही अप्लाय करणारं व्होल्टेज. ओके त्याला काय म्हणू आपण, अप्लाइड व्होल्टेज. ओके सो ह्याच्यापासून कुठला फ्लक्स जनरेट झाला, 5-1. आणि 5-2 कोणामुळे जनरेट होणार आहे, तर जो की तुमचा जे की तुमची करंट कॉईल आहे, ज्या ह्या करंट कॉईलमुळे कुठला करंट जनरेट होणार आहे, 5-2 जनरेट होणार आहे. ओके सो ह्या दोन फ्लक्सच्या इंटरॅक्शनमुळं एडी करंट काय होणार आहे, तुमच्या डिस्कमध्ये इंड्यूस होणार आहे. याच्यामध्ये कुठला करंट डिस्क इंड्यूस होणार आहे, सो एडी करंट ह्या डिस्कमध्ये काय होणार आहे, इंड्यूस होणार आहे किंवा प्रोड्यूस होणार आहे. ओके सो ह्या एडी करंटमुळं तुमची जी काय डिस्क आहे ही डिस्कला ड्रायव्हिंग टॉर्क मिळते. ओके सो ड्रायव्हिंग काय मिळते, टॉर्क मिळते, म्हणजे त्यामुळे ही तुमची डिस्क काय होऊ लागते, मूव्ह लागते. ओके सो त्यासाठी तुमचं जे काय गिवन टॉर्कचा फॉर्म्युला आहे, ओके सो टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 5-1, 5-2 इंटू साईन ऑफ अल्फा. ओके सो आता आपण काय म्हणूया, 5-1 कुणामुळे जनरेट होते, तर अप्लाइड व्होल्टेजमुळे. ओके सो 5-1 इज इक्वल्स टू व्ही लिहा. 5-2 कुणामुळे जनरेट होते, करंट कॉईलमुळे. सो जो काय तुमचा इनपुट करंट असणार आहे त्याच्यामुळे होणार आहे. ओके सो फ्रॉम दिस डायग्राम, ओके किंवा दिस फेजर वी कॅन कॅल्क्युलेट अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकते. सो अल्फा इज इक्वल्स टू काय होऊ शकते, हा अल्फा येत आहे. ओके सो 90 मायनस जर आपण काय केलं, 5 केलं, तर आपल्याला काय मिळणार आहे, अल्फा मिळणार आहे. ओके सो 90 मायनस 5. ओके सो अल्फा इज इक्वल्स टू काय येणार आहे, 90 मायनस 5. ओके सो आता टॉर्कचा फॉर्म्युला काय झाला, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज इंटू करंट इंटू साईन ऑफ 90 मायनस 5. ओके सो साईन ऑफ 90 मायनस थिटा जर असेल तर इट इज कन्सिडर्ड एज अ कॉस थिटा. ओके सो टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू VI cos phi इज नथिंग बट युअर पॉवर. ओके सो आपण जी काही टॉर्क प्रोड्यूस करणार आहे हे कुणामुळेपासून प्रोड्यूस करणार आहे, तर गिवन जी काय पॉवर असणार आहे किंवा अप्लाइड जी काय पॉवर असणार आहे त्या सर्किटला, त्याच्यापासून आपण काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे. ओके सो
आता जो काही आपला डायरेक्शन ऑफ द टॉर्क आहे हा कोणावरती डिस्कचा ड्रायव्हिंग टॉर्क आहे हा कोणावरती डिपेंड आहे, तर डायरेक्शन ऑफ द पॉवर फ्लो. कोणावरती डिपेंड आहे? डायरेक्शन ऑफ द पॉवर फ्लो. ओके, सो नॉर्मल कंडिशन असताना तुमचा जी काही ड्रायव्हिंग टॉर्क आहे किंवा तुमची जी काही डिस्क मूव होणार आहे, ओके, हे मूव होताना इन प्रॉपर जे काय तुमचा पॉवर फ्लो जो काय आहे त्या डायरेक्शननं काय होणार आहे, मूव होणार आहे. इफ सपोज जर त्यामुळं तुमचा रिले हा काय असणार आहे, इन ऑपरेटिव्ह असणार आहे. ओके, सो ज्या वेळेला तुमचा पॉवर फ्लो रिव्हर्सल होईल ड्यू टू दी करंट हायर ज्यावेळेला फॉल्ट येणार त्यावेळेला करंट तुमचा हाय असणार आहे. ओके, सो त्यावेळेला तुमची जी काय डिस्क आहे ती अँटीक्लॉकवाईज फिरणार आहे, त्यामुळे तुमची पॉवर काय असणार आहे, रिव्हर्सल असणार आहे. ओके, सो पॉवर रिव्हर्सल असल्यामुळं तुमचा हा जी काही कॉन्टॅक्ट आहेत हे कॉन्टॅक्ट रिव्हर्स डायरेक्शननं काय होतात, मूव्ह होत आहेत. ओके, सो रिव्हर्स डायरेक्शननं मूव्ह झाल्यामुळं हे जे कॉन्टॅक्ट आहेत इट इज कनेक्टेड विथ टू दी ट्रिप सर्किट अँड जनरेट्स दी ट्रिप सिग्नल. ओके, सो त्यामुळं तुमचा त्यावेळेला तुमचा काय होणार आहे, रिले ऑपरेट होणार आहे. ओके, सो दिस इज द कॉज ऑपरेशन ऑफ द सर्किट ब्रेकर विथ द फॉल्टी सेक्शन. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला इंडक्शन टाइप रिले वर्क होणार आहे. यासाठी आपल्याला वॅट आवर मीटर लक्षात असायला पाहिजे. ओके, थँक्यू.